क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विथ GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, ऑटो कैड, कोर जावा, एडवांस जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, भरड, मालवण। फोन नंबर 9422334274। सगळ्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा संपला आणि त्याच्यानंतर आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी काही विकासाची कामं सुरू आहे त्याचा आढावा मी स्वतः सगळ्या कामांवर जाऊन घेतला आहे. जिल्हा परिषदेची जी इमारत आहे ती 77 कोटी रुपये खर्च करून होते, त्याचं 80% काम पूर्ण झालेलं आहे. मला असं वाटतं की 2 महिन्यामध्ये ही जी इमारत आहे ती लोकांसाठी तयार होईल, त्याचा लोकार्पण सोहळा होईल. त्यानंतर जिल्हा प्रशासनाची जी इमारत सुरू झालेली आहे जवळजवळ 100 कोटी रुपये खर्च करून त्याचं काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. रत्नागिरी नगरपालिकेचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. रत्नागिरी पंचायत समितीच्या इमारतीचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. 90% काम संपलेलं आहे. आणि सर आपण ते कायम मुख्य बसस्थानक इथं पण मी जाऊन आलो. मुख्य बसस्थानक हे 2 महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल अशा परिस्थितीमध्ये आहे. राहाटाघराचं काम 15 दिवसामध्ये संपेल अशा परिस्थितीमध्ये आहे. शिवसृष्टीची पाहणी मी स्वतः करून आलो. शिवसृष्टी देखील 60% काम संपलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या महिन्याभरामध्ये बसून होईल आणि आपण जर तिथे गेला असाल तर 3 चबुद्रे केलेले आहेत. त्या 3 चबुद्र्यावर काय करायचं हा निर्णय घेणं प्रलंबित होतं. त्या 3 चबुद्र्यांवर 3 मोठे पुतळे आपण तयार करतोय. त्याच्यावर एक कान्होजी आंग्रेंचा पुतळा असेल, एका ठिकाणी बाजीप्रभूंचा पुतळा असेल आणि एका ठिकाणी तानाजीचा पुतळा असेल. आणि हे 3 पुतळे झाल्यानंतर पूर्ण 2 ते 3 महिन्यामध्ये ही शिवसृष्टी पूर्ण होईल. आपण जर जाऊन आला तर सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम कसं पूर्ण झालेलं आहे हे देखील आपल्याला बघता येईल. तिथं बोटीचं एक फार मोठं काम आता सुरू झालं आहे ते देखील आपल्याला बघता येईल. आणि ही देखील शिवसृष्टी जी आहे ती 2 ते 3 महिन्यामध्ये आपण लोकांसाठी खुली करू शकतो. टिळक स्मारकाची देखील पाहणी करून आलो. टिळक स्मारकाचा पहिला भाग पूर्ण झाला आहे आणि आज नव्यानं एक निर्णय आपण घेतला की टिळक स्मारकाला जाताना उजव्या बाजूला जी इमारत आहे तिथे जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं रिसर्च सेंटर केलंय तसंच लोकमान्य टिळकांचं रिसर्च सेंटर आणि लायब्ररी फक्त लोकमान्य टिळकांची ही बाजूच्या इमारतीमध्ये करण्याचा आज आपण निर्णय घेतलेला आहे. विराच्या धूप प्रतिबंधक बंधारावर देखील मी जाऊन आलो. 260 कोटी रुपये खर्च करून हा बंधारा आपण पूर्ण करतोय. 80% याचं काम पूर्ण झालंय. आणि सायमंटेनियसली जे सुशोभीकरणाचं काम आहे 41 कोटीचं ते देखील 8 ते 10 दिवसामध्ये सुरू होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. 3D मल्टीमीडिया शो आपण जाऊन आला असाल. लँडस्केपिंगचं काम पूर्ण झालंय 15 ऑगस्टला. ते देखील देशातलं पहिलं काम आपण लोकार्पण करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत. डबिंग चालू आहे त्याच्यातलं. हिंदी कोण बोलणार आहे आणि इंग्लिश कोण बोलणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट आहे की हिंदीचं डब जे आहे ते स्वतः अमिताभ बच्चन करतायत, सचिन खेडेकर मराठीमध्ये करतायत आणि कदाचित अमिताभ बच्चनच इंग्लिशमध्ये करतील. पण सध्या 2 भाषांमध्ये आपण तो करण्याचा प्रयत्न करतो. ते देखील काम आता प्रगतीपथावर आहे. अनेक विकासाची कामं जी सुरू आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर जे आहे ते देखील 50% पूर्ण झालेलं आहे. शिरगाव उद्योगनगरला जर आपण गेला तर पशुसंवर्धनाची एक इमारत देखील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तर 4 तारखेला खऱ्या अर्थानं आचारसंहिता संपल्यानंतर ही सगळी कामं ही पूर्णत्वाला जातील, काही पूर्ण होतील. काँक्रिटीकरणचं काम रत्नागिरी शहरातलं सुरू आहे. तालुक्यातल्या अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत. सांगण्याचा मतदार्थ हाच आहे की जे जी कमिटमेंट रत्नागिरीकरांना केलेली होती ती सगळी कामं मार्गस्थ लागलेली आहेत. सगळ्या कामांची निविदा होऊन कामं प्रगतीपथावर आहेत. टप्प्याटप्प्याने ही कामं सगळी पूर्ण होतील आणि याचा पूर्ण जो काही फायदा आहे तो रत्नागिरीकरांना होईल, पर्यटनाच्या दृष्टीनं होईल. प्राणी संग्रहालयाचं काम सुरू झालंय मालगुंडला, त्याचं देखील कंपाऊंड वॉलचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीची अनेक कामं ही जी सुरू होती ती पूर्णत्वाकडे जात आहेत.
आणि 4 तारखेनंतर अजूनही आचारसंहिता असल्यामुळे जी नवीन कामं मंजूर झालेली आहेत त्याची यादी मी आपल्या सगळ्यांच्या मार्फत रत्नागिरी करण्यासमोर ठेवेल. यासाठी ही पत्रकार परिषद होती. काँक्रिटीकरणला तसं पावसाचा काही हे राहत नाही, कारण क्युरिंग पिरियड असल्यामुळं उलट पाऊस पडलेला चांगला लागतो, त्याच्यामुळे काँक्रिटीकरणची कामं ही पावसामध्ये सुरू आहेत. रस्ते बरे आहेत, एक रस्ता खाली आहे. आता मी आता विचारलं, आता ती कामं सुरू आहेत डिवायडर आणि आपण जे सांगितलं बाजूचं आहे त्याला सुरुवात झालेली आहे. आणि मॅडम तुम्ही जे सांगितलं हे हाऊस म्हणून केलेलं नाही, तर तिथनं पाईपलाईन जाते आणि ती पाईपलाईन कॉन्क्रीट झाल्यानंतर ते आपण फोडून काढू शकत नाही, म्हणून तिथं माती आणि अशी खडी टाकलेली आहे. पण पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा कॉन्क्रीट होणार आहे आणि ते काम व्यवस्थित होणार. नाही सर, पण गाडी चढवताना आणि उतरताना खूप लोकांना हाल होतात, म्हणजे काही महिला पण पडलेल्या आहेत. असं आहे, कॉन्क्रीटीकरण केलं तरी प्रॉब्लेम आहे, रस्त्याला खड्डे पडले तरी प्रॉब्लेम आहे, विकास कामं केली तरी प्रॉब्लेम आहे, विकास कामं नाही केली तरी प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे नक्की काय करायचं एकदा मार्गदर्शन केलं तर चांगलं राहील. म्हणूनच सांगितलं, आता मी त्याचा रिव्ह्यू घेतला. राजन शेट्टी साहेबांच्या वॉर्ड पासून कामाला सुरुवात झाली, डिवायडर आणि बाजूचे सगळे जे आहेत ते प्लेन करणं सुरुवात झालेली आहे. हळूहळू टप्प्याटप्प्यात रत्नागिरीतच राहतो, मी काय अमेरिकेतून निवडून लढवत नाही, मी रत्नागिरीतच राहतो. रत्नागिरीकरांच्या भावना मला माहिती आहे, म्हणून तातडीनं काल संपली निवडणूक, पण आज मी सगळ्या पाहणी केले सांगितलं. आपण पुढे होते, पण आता सगळ्या ते कामांचं वाटलं नाही, विकास कामाची टेंटेटिव्ह किती कोटींची कामं आणि येणार विधानसभा निवडणूक मला सर्व सर्व पूर्ण आकडा काढलेला नाही. मी हे फक्त तुम्हाला एवढं सांगितलं की चुका अनेक, हे बघा जो काम करतो त्याच्याकडनं चुका होतात, चुका काढणाऱ्यांकडनं काही भरपूर चुका काढण्यासारख्या आहे, जे काम करतात त्यांच्याकडनं चुका होतात. त्याच्यामुळे ज्या काय मगाशी मॅडमने जे विचारलं की बाबा ते काम सुरू झालं, आज डिवायडरचं काम सुरू झालं, मी स्वतः येताना बघितलं नाही एअरपोर्टवर, हे काम सुरू झालेलं आहे, शाहीपट्ट्यांचं काम सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे हळूहळू काम होणार आहे. काय माझ्या हातात अशी जादूची कांडी नाही आहे की फिरवली की इथलं कॉन्क्रीट झालं, इकडची गटर झाली, ही मोठी प्रोसिजर आहे. आणि आपण देखील थोडं प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह बघण्यापेक्षा जर सकारात्मक बघितलं, म्हणून सांगितलं ही कामं कधीतरी आपण पण जाऊन जर बघितली तर खरोखर डेव्हलपमेंट होते की नाही. कारण आपण जर नकारात्मकच चष्म्यातनं बघायला लागलो सकारात्मक काहीच दिसणार नाही, बरोबर आहे की नाही. म्हणून सांगितलं की बसस्थानकाचं पण काम होणार नाही होणार नाही होणार नाही, थोडी बोबा होऊन झाली. परत बसस्थानकाचं काम MIDCच्या फंडात त्यांनी करून दाखवलं ना. त्याच्यामुळे माझं म्हणणं की नागरिकांच्या अडीअडचणी मी सांभाळतो म्हणूनच चार वेळा आमदार आहे ना. त्यामुळे नागरिकांना काय द्यायचं काय नाही द्यायचं कशा पद्धतीनं करायचं, म्हणूनच आजच्या दिवसात म्हणजे उद्या मी एका मिटिंगला आहे पुण्याला, तरी सुद्धा आज येऊन या 12-15 कामाची पाहणी केली, ज्या काही इन्स्ट्रक्शन होत्या त्या दिल्या, ते कामं सुरू आहे. सर आपलं असं म्हणणं आहे की रस्त्याची सुविधा देताना त्याच्यातनं काही लोकांना त्रास झाला थोडाफार, तर त्यांनी सहन करावा का? मॅडम माझं एक म्हणणं असं आहे, एखादं काम सुरू केल्यानंतर काही अडचणी निर्माण होतात, त्याला कोणी ना तुम्ही जबाबदार ना मी जबाबदार ना कॉन्ट्रॅक्टर जबाबदार ना अधिकारी जबाबदार, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं सोयी उपलब्ध करून देता येतील त्यासाठी मी स्वतः व्हिजिट केलेली आहे, त्याच्यातनं चांगले निर्णय घेतले ते रत्नागिरीकरांच्या उपयोगी पडतील. आता तुम्ही मला सूचना केली होती बाबूजी शिरकिरांचा पुतळा उभा केला पाहिजे, बरोबर आहे की नाही, पण तो उभा करायचा निर्णय मी तासाभरात घेतला, तो अजून लोकांपर्यंत पोहोचला नाही. याच्यामध्ये काय राजकारण आहे मला कळत नाही. त्यांच्याबरोबर गाडगे महाराज यांचा पुतळा उभा करायचा निर्णय मी एका तासाभरात घेतला, तो लोकांपर्यंत जाऊ शकला नाही, तिथं देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाली. त्याच्यामुळे नक्की काय दिलं पाहिजे हे मी शून्य थोडं आहे. आपत्कालीन जी आता बैठक आहे, कारण आज 7 ची पत्रकार परिषद लागल्यामुळे लवकर तुम्हाला जायला येऊ नका. आता माझी आपत्कालीन बस स्टँडला पहिला फ्लोर तरी पावसाळ्यात पहिला होईल ना, लोकांना एक पहिली गोष्ट मगाशी एक शब्द प्रश्न की हा तुमच्या हातात जादूची कांडी आहे ना माझ्या हातात, पहिला फ्लोर तरी सांगितलं जे काय करायचं ते इन्स्ट्रक्शन मी देऊन आलेलो आहे. झालं तर चांगलंच आहे, कारण ते काम ते थांबलं होतं, मला 22 कोटी रुपये देऊन चालू केलं, हे खरं रत्नागिरीकरांसाठी क्रिएटेबल आहे, तर ते खरं सकारात्मक केलं पाहिजे ना. ही विकास कामे म्हणजे येणार विधानसभा निवडणुकीची तयारी असं आम्ही समजायचं,
विधानसभेची तयारी म्हणून काही करत नाही, जे करतो ते मतदारांसाठी करतो, मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे, माझा मतदारांवर विश्वास आहे, त्याच्यामुळे हे करणं माझं कर्तव्य आहे, त्या कर्तव्य भावनेत नेहमी विकास. या सर्व कामांचा लोकसभा निवडणुकीत फायदा झाला काय? होईल ना, नक्की 4 तारखेला कळेल. नगर परिषदेने अद्यापही 1 दिवस पाणी आत ठेवलेले आहे. शिळे धरणाच्या संदर्भात ठोस निर्णय आपण घेणार काय? शिळे धरणातलं पाणी कमी का झालं? का झालं पाणी कमी? आजूबाजूच्या जे झालेलंच नाही ते घडवून आणण्याचा प्रयत्न कोणी करू नये. मी पण माझी आता 4 टर्म केलेले आहेत. ज्या पद्धतीनं ऊन होतं आणि ज्या पद्धतीनं बाष्पीभवनाचा वेग होता त्याच्यामुळं पाणी हे कमी झालं, आणि पाणी कमी झालं तरी 1 दिवस आड करून देत आहेत. परंतु 2 दिवसापूर्वी जो सलग पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे थोडी पाण्याची परिस्थिती सुधारलेली आहे. पण आपल्या माहितीसाठी सांगतो की कुठच्याही ग्रामपंचायतीला पाणी, ज्या गावामध्ये हा डॅम आहे फणसवळे, त्या फणसवळे गावाला सुद्धा तिथनं पाणी दिलेलं नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची नोंद असेल. साहेब त्याच्यामध्ये अडचण आहे. आम्ही तुम्हाला काय तुम्ही सांगताय म्हणून आमचा हे नाही विरोध करतोय की आम्ही आमच्या भाऊन तिथे पाणी जवळजवळ 30% पाणी आता नाहक तिथं फ्लोटिंग जेटी तात्पुरते उभे केले म्हणून पुढचा अर्धा भागातलं पाणी पूर्णपणे वाया जाते. आणि त्याच्या मोरे साहेब मी बघू मी पण मतदारसंघातच आहे साहेब. त्याच्यामुळे ते ओमकार पण सवळे गावाला सुद्धा तिथनं पाणी दिलेलं नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची नोंद असेल. साहेब त्याच्यामध्ये एक अडचण आहे. अडचण म्हणजे मी वस्तू तरी बघा. आम्ही तुम्हाला काय तुम्ही सांगताय म्हणून आमचा हे नाही विरोध करतोय की आम्ही आमच्या भाऊन तिथे पाणी जवळजवळ 30% पाणी आता नाहक तिथं फ्लोटिंग जेटी तात्पुरती उभी केली म्हणून पुढचा अर्धा भागातलं पाणी पूर्णपणे वाया जाते. आणि त्याच्या मोरे साहेब साहेब मी बघू मी पण मतदारसंघातच आहे साहेब. त्याच्यामुळे ते मी पण मतदारसंघातच आहे. फ्लोटिंग जेटीचा विषय हा टोटली वेगळा आहे, शिळी धरणाच्या पाण्याचा विषय वेगळा आहे. तसं तुम्ही मतदारसंघामध्ये फिरता तसं मी पण मतदारसंघामध्ये फिरतो, तसे तुम्हाला पण पत्रकार म्हणून मतदारसंघाची काळजी आहे, तसं मला पण काळजी आहे. तसं तुम्ही पण चुका काढतो तसं मी पण चुका काढतो. त्याच्यामुळे त्याला सगळ्यात मोठं कारण आहे ते काय रत्नागिरीच्या शिळी धरणातलं नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या धरणातलं आहे. ज्या ठिकाणी उन्हाचा कडाका जो बसलेला आहे तो 43 डिग्री सेल्सिअस 45 डिग्री सेल्सिअस 47 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याने कमी झालं. आमचं म्हणणं नाही त्याने कमी झालं. आर्ग्युमेंट आपण करतो की पत्रकार 60-70 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरीकरांना 1 दिवस आड पाणी मिळते ते पटते काय साहेब तुम्हाला? ती पण तुमची बातमी वाचली. मुद्दा असा आहे की पाणी कशामुळे कमी मिळतंय, कशामुळे कमी मिळतंय तर धरणामध्येच पाणी कमी आहे. ज्यावेळी 4 दिवस सलग पाऊस पडेल तर तुमचं पाणी मिळणार. पण धरणातला काळ उभं असणे पण आवश्यक आहे ना, किंवा ती टाकी पडली पाण्याची त्या दृष्टीने नवीन प्रयत्न केलेत का? मला असं वाटतं आपण आता जाऊया का तिथे? चला हे फ्लोटिंग जेटी कुठं आहे, आपण कुठं जॅकवेल पडली होती तिथे 1 कोटीचे कसे जनरेटर लावले आहेत, आपण जाऊन बघू. आता आपण हे सगळं घेऊन जाऊ आणि तिकडे बघायला. एकच भावना आहे की तुमचा काय किती लोकांना भावना वेगळी, भावना मतदारसंघात भावना वेगळी आणि क्रिटिसाईज करणं वेगळं. क्रिटिसाईजचा विषय नाही त्यांच्या तुम्ही मोठे मी काय सांगतोय, मी पत्रकार परिषद मी क्रिटिसाईज करू नका. मला माझी कोणी 24 वर्ष आता 25 वर्ष मी आमदार म्हणून काम करतो. माझं फक्त म्हणणं असं आहे की जी टेक्निकल बाब आहे, जी टेक्निकल बाब आहे ती पडताळून बघितली पाहिजे ना. फ्लोटिंग जेटी कुठे आपण जाऊन बघू ना. माझं म्हणणं आपण बघितलं म्हणजे सगळं झालं नाही, अधिकाऱ्यांना बघू दे. जसं मी म्हटल्यानंतर तुम्हाला पटत नाही तसं तुम्ही म्हटल्यानंतर मला पटते असं मी कसं म्हणू शकतो? आपण जाऊन बघू ना. मुद्दा असा आहे की बाष्पीभवन देखील जोरात झालेलं आहे, शिळी धरणातलं पाणी देखील आटलेलं आहे, हा देखील त्याला फार मोठा ड्रॉबॅक आहे. आणि म्हणून जे अजून काय असतील ते आपण दूर करू ना. पण तुम्ही सांगताय ते मी ग्राहित धरायचं. आपण राज्याचे नेते झालाय पण आपल्या मतदारसंघात फारसे उपलब्ध होत नाहीत किंवा लोकांना भेटत नाही असं वाटत नाही. माझ्या मतदारसंघामध्ये माझ्यापेक्षा पत्रकारांना मतदारसंघाची जास्त काळजी असल्यामुळे ते दक्षता घेतात म्हणून मी जास्त वेळ येत नाही. आपण आता महेश म्हणत नाही यादीवरती कामाची एकदा पत्रकारांना तुम्ही आम्ही एकत्र संयुक्त जर कामाची फावटी कधी सांगायचा हे पण सांगतो. आचारसंहिता लागायच्या अगोदर
ते सगळे बसलेले आले, ठरलेलं होतं जायचं, ठरल्यानंतर दोनच पत्रकार आले. पत्रकार परिषदेमध्ये ठरलं उद्या सकाळी 9 वाजता अशा अशा ठिकाणी ठरलं की नाही काय ठरलं? तुम्ही सांगा पारो कधी जाऊ, तुम्ही ठरवा. तुम्ही ज्या दिवशी ठरवाल त्या तुमच्या बरोबर मी येतो. साहेब रत्नागिरी विधानसभा रत्नागिरी मतदारसंघात किती मतांनी असेल आता 4 तारखेला? तरी पण तुमचा बरेच दिवस तुमच्याकडून आम्हाला ऐकायला मिळालं. असं वाटतं की 4 तारखेला जर लागलं ते दिसणारच आहे, पण तरी तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळालं. बरं, शिरगाव जिल्हा परिषद गटात उत्तम नगर मधलं लीड करत सर. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या 2 महामार्गांची कामं सुरू आहेत, पावसाळ्यात काही ठिकाणी त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही प्रशासनाला आणि ठेकेदारांना काय सूचना दिल्या? सर, याला जोडून फक्त विचारते, तो जो कुवारवापासून पुढे कोकण रेल्वे स्टेशनचा जो भाग आहे तो अत्यंत धोकादायक झालाय आणि ऍक्सिडेंट आणि चिखल असतो, म्हणजे पहिला पाऊस पडला त्यावेळेला सगळं आलंय. सूचना देणं गरजेचं या संदर्भात. तुम्ही मिऱ्यापासून आता मिऱ्यापासून आल्यानंतर कुवारवाचा जो पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये काही जमिनीचे प्रॉब्लेम झाले आपल्याला मध्ये लेफ्ट हँड साईडला, तर ते सगळे काल काहीतरी क्लिअर झाले तसं मला पणदीकर म्हणून जे एसी आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि पावसाळ्याच्या अगोदर अतिशय चांगल्या पद्धतीनं गाड्या जाऊ शकतो असं ते आपलं रस्ता करून देणार. हे उद्यापासूनच कदाचित सुरू करतो. आपल्या शहरात 50 कोटीचं करतो आहे आणि ज्या पद्धतीनं मुंबई आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी नुसत्या केस पेपरवर मोफत उपचार पद्धती सुरू केलेली आहे ते 15 ऑगस्ट पासून आपण रत्नागिरीमध्ये सुरू करतो. सर, महिलांसाठी एक रुग्णालय आवश्यक होतं. आता तुम्ही महिला रुग्णालय होते तिथे मेडिकल कॉलेज घेतले, पण महिलांसाठी खूप त्रास होतोय. महिला नवीन नगर तिथे 50 महिला रुग्णालय नाही आहे. तुम्हाला कोणी सांगितलं महिला रुग्णालय कुठे आहे? नाही आहे कोणी सांगितलं. मग कुठे आहे ते आम्हाला माहिती नाही. मला माहिती नाही. आधी नाही आहे कोणी सांगितलं. सांग आहे तर कुठे सांगा सर, आम्हाला मला माहिती नाही. सिव्हिल हॉस्पिटलला महिला रुग्णालय हे 100% 2 महिन्यापूर्वी परत आपण सुरू केलेलं आहे महिला रुग्णालयाच्या नावाखाली, आणि जो स्टाफ महिला रुग्णालयाचा होता तिथे काम करतो. पण तो वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे. आचारसंहिता असल्यामुळे आज पण मला मीटिंग रद्द करावी लागली. आता मी आचारसंहिता संपल्यानंतर 4 तारखेला तिथल्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं की परभणी किंवा गडचिरोली या साईडला जी काही किंवा असं काही दिली जातात ना त्याला काय म्हणतात, त्याला शब्द वापर चक्राकार पद्धत. तिथे चक्राकार पद्धत मागच्या मुख्यमंत्र्यांनी करतो म्हणून सांगितलं काय होऊ शकली नाही. चक्राकार पद्धतीला कसं असतं, पहिलं तुमचं गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया त्याच्यानंतर मराठवाडा आणि त्याच्यानंतर शेवटी आपण आता त्याच्यामध्ये आपण आणलं पाहिजे विदर्भानंतर आपण तरच आपल्याकडे.